या सेशनमध्ये आपण काही फिल्टर्स बघणार आहोत, कोणते कोणते फिल्टर्स आपण अप्लाय करू शकतो पॉवर बी आय मध्ये, आणि त्यानंतर आपण काही डोनट चार्ट स्टार्ट करणार आहोत, जेणेकरून आपल्याला जे डोनट चार्ट बद्दल जाणून घेता येईल, आणि त्यात आपण कोणते कोणते फीचर्स काय काय करू ऑप्शन्स ट्राय करू शकतो ते आपण बघणार आहोत. तर सर्वात प्रथम फिल्टर्स म्हणजे काय ना, फिल्टर्स जेव्हा आपण काही चार्ट्सवर अप्लाय करतो तेव्हा त्यातला डेटा पर्टिक्युलर फिल्ड कंडिशनसाठी फिल्टर आउट होतो. आणि पॉवर बी आय मध्ये तीन प्रकारचे फिल्टर्स आहेत. पहिला जो आहे तो क्रॉस फिल्टर. तर क्रॉस फिल्टर मध्ये काय होतं ना की आता सपोज हा आपला डॅशबोर्ड आहे, तर मी याच्यावर जर क्लिक केलं ह्या पर्टिक्युलर क्लोथिंगवर, तर बाकीचे सर्व ऑटोमॅटिक इनबिल्ट रिफ्रेश होतात, आणि हे बाकीचे चार्ट्स आहे ना त्या पर्टिक्युलर कॅटेगरीसाठीच डेटा दाखवतात. आता तुम्ही बघू शकता हा बाईकसाठी, म्हणजे इथं पूर्ण हे रिफ्लेक्ट होत आहेत, हे रिफ्लेक्ट होत आहे. आता सपोज मी याच्यावर पण क्लिक केलं ह्याच्यावर, आणि याच्यावर जर बघितलं तर तुम्ही बघशाल की मी याच्यातल्या पर्टिक्युलर डेटसाठी 14 तारखेसाठी हे केलं, तर त्या 14 तारखेला किती रेव्हेन्यू होता, प्रॉफिट किती, त्याच्या ऑर्डर्स किती, इथं सर्व काही ते रिफ्लेक्ट होत आहे. तर अशा पद्धतीने, आणि इथे पण तुम्ही बघा ह्या चार्ट्समध्ये पण ते दाखवत आहे की बाईकची कॅटेगरी. तर अशा पद्धतीने हे फिल्टर्स अप्लाय होतात. हे झालं क्रॉस फिल्टर कसं वर्कआउट होतं ते. परंतु आता त्याच्यानंतर दोन प्रकारचे फिल्टर्स अजून आहे की जे पेज लेवल फिल्टर असतात आणि एक विज्युअल लेवल. म्हणजे आता याच्यावर मी विज्युअलवर क्लिक केलं तर इथे एक फिल्टर्स ऑन विज्युअल म्हणून ऑप्शन असतात. इथे बघा कॅटेगरी नेम, आता इथे मी सिलेक्ट केलं पर्टिक्युलर क्लोथिंगचं, तर हे क्लोथिंगचं दिसणार फक्त. म्हणजे हे झालं विज्युअल लेवल फिल्टर. म्हणजे ह्या कोणत्याही विज्युअलला आपण हे फिल्टर लावू शकतो, आणि त्यानुसार असतात. आता टोटल रेव्हेन्यू, मग याच्यात काही लेस दॅन इक्वल टू असतात, मग हे करायचे का, किंवा याच्यात अजून ऑप्शन्स असतात की अजून काही फिल्टर ऍड करून आपण, किंवा इथे स्टार्ट ऑफ वीक, आता इथे सिलेक्ट केले बेसिक फिल्टरिंग असतात, रिलेटिव्ह डेट, रिलेटिव्ह टाइम, टॉप एन अशा असतात, आणि ॲडव्हान्स फिल्टरिंगमध्ये अजून आपण काही कंडिशन टाकू शकतो. तर आता इथे एक अजून बघितलं तर आता इथं याच्यात टॉप एन एक असतात, म्हणजे टॉप पर्टिक्युलर आपण देऊ शकतो, टॉप 5 डिस्प्ले करायची मला फक्त तर टॉप 5 देऊ शकतो, बॉटम 5 डिस्प्ले करायचे असेल तर ते पण आपण करू शकतो. म्हणजे जशी रिक्वायरमेंट असेल तशी आपण हे फिल्टर अप्लाय करू शकतो. हे झालं व्हिज्युअल लेवल फिल्टर. दुसरा फिल्टर असतो फिल्टर ऑन पेज, म्हणजे ह्या पर्टिक्युलर पेजवरती. तर ह्या पर्टिक्युलर पेजवरती सपोज मी आता काय एक फिल्टर लावला, इथं ऍड फिल्ड केली मी सपोज, इथून मी लेट से कंट्री, एक कंट्रीचा फील्ड मी इथं केली, आणि इथं आता ह्या पर्टिक्युलर पेजवरती मी हा फिल्टर ऍड केला, तर मी सांगितलं की फ्रान्स, मला फ्रान्सचा डेटा ह्या पेजवर बघायचा. तर हा झाला पेज लेवल फिल्टर. सगळे विज्युअल्स जेवढे असतील विज्युअल तेवढ्यांना रिफ्लेक्ट होतं, म्हणजे तुम्ही बघा की इथे पूर्ण. परंतु जर मी इथे अप्लाय केलाय हा जर्मनीसाठी, परंतु मी जर इथे कस्टमर डिटेल्स मध्ये आलो तर इथे नाही, तो इथे अप्लाय केलेला नाही, हा फक्त त्या पर्टिक्युलर पेज लेवलला फिल्टर आहे. आणि जर आता मी हा रिमूव्ह करून टाकतो, जर मी आता इथं कस्टमर डिटेल्स आपण अप्लाय करायचा असेल तर हाच आपण कंट्रीचा फिल्टर फिल्टर ऑन ऑल पेजेस हे जे आहे ऑप्शन हे सिलेक्ट केलं, आणि इथे केलं मी सपोज ऑस्ट्रेलिया सिलेक्ट केलं तर इथे अप्लाय झालंय, आणि इथे पण ऑस्ट्रेलियासाठी अप्लाय झालेलं आहे, म्हणजे जेवढा त्या पर्टिक्युलर कंट्रीसाठी डेटा आहे तो. तर अशा पद्धतीने तीन फिल्टर्स असतात, आणि जशी रिक्वायरमेंट असेल तशी आपण हे फिल्टर्स अप्लाय करू शकतो. शक्यतो जेव्हा कधी हार्ड कोडेड काही फिल्टर्स रिक्वायरमेंट असतात काही स्पेसिफिक कंडिशननुसार, तर त्या आपण देण्यासाठी इथे ही पेज लेवल फिल्टर किंवा व्हिज्युअल लेवल फिल्टर यूज करू शकतो. तर अशा पद्धतीने हे फिल्टर्स यूज केले जातात. आता आपण काय करणार आहे, आपली अजून एक रिक्वायरमेंट आहे, जसे की आपल्याला एक डोनट चार्ट ऍड करायचा आहे, जिथं की आपल्याला ऑर्डर्स बाय इन्कम लेवल म्हणजे आणि ऑर्डर्स बाय ऑक्युपेशन असे दोन कस्टमर जेवढे असतील त्यांच्यासह आपल्याला एक डोनर चार्ट क्रिएट करायचा. तर डोनर चार्ट क्रिएट करण्यासाठी ते एक ऑप्शन आहे डोनर चार्ट, किंवा तुम्ही इथे जर गेला तर इथे पण तुम्हाला इथे हा पाय किंवा डोनट आणि हिटरी मॅप ह्या तीन ऑप्शनमध्ये इथं डोनट चार्ट इथे दिसेल. आता आपण काय करू ना की हा डोनट चार्ट आहे ना तो इथे ऍड करण्याचा प्रयत्न करू. आता याच्यात आपल्याला काय करायचं, इथे पहिली गोष्ट आहे इथे ऍड डेटा काय करायचं आपल्याला इन्कम लेवल. आता प्रत्येकाची इन्कम लेवल जी असेल ती, आणि त्यानुसार आणि आपल्याला काय करायचे टोटल ऑर्डर्स व्हॅल्यूजमध्ये आपण ऑर्डर देणार आहे, तर टोटल ऑर्डर्स किती दिलेले. तर हा एक डोनट चार्ट आपला झालेला आहे. आता ह्या डोनट चार्टमध्ये असं ह्या फॉर्मॅटिंगमध्ये आपण याच्यात चेंजेस करू शकतो थोडेफार फॉर्मॅटिंग वगैरे, आणि याच्यात आता फिल्टर्स आलेले आहेत. तिथे फिल्टर्समध्ये ना आपल्याला आता काय आहे, आता इथं सिलेक्ट ऑल करायचे, आणि इथं ब्लँक काय ना ते आपण काढून टाकलं तरी चालेल, आणि ॲव्हरेज हाय लो आणि व्हेरी हाय आपण इथं काढू शकतो, म्हणजे काय ते खूपच थोडे म्हणून आपण फक्त तीन कॅटेगरी ठेवू शकतो इथे.
जिथं की आणि हा हे लिजेंड्स पण आहे ना, आता आपण हे काढू शकतो. त्यासाठी फॉर्मॅटिंग मध्ये आपण इथे जाऊ शकतो आणि इथे आता इथे पहिले टायटल आपल्याला चेंज करायचे. टायटल मध्ये आपल्याला काय करायचं, ऑर्डर्स बाय अॅन्युअल इन्कम लेवल किंवा इन्कम लेवल असं, ऑर्डर्स बाय इन्कम लेवल. आणि तर फॉन्ट आपण जो आपला नेहमीचा फॉन्ट आहे तो चेंज करूया आणि तिथे हा साईज घेऊया, याला सेंटरमध्ये डिस्प्ले करूया. आणि त्यानंतर आता आपलं हे झाल्यानंतर आता आपल्याला बाकीच्या लिजेंड्स, आता हे लिजेंड्स म्हणजे राईट साईडला आपण इथे न डिस्प्ले करता आपण याच्यातच करू, जेणेकरून आपली स्पेस वाचली जाईल आणि व्यवस्थित दिसेल. तो त्यासाठी हे लिजेंड्स आहे ना हे ऑफ करायचे. आणि आपल्याला हे डिटेल्समध्ये आहे ना, हे डिटेल लेबल्स, हे डिटेल लेबल्समध्ये आपण म्हणू शकतो की आउटसाइड, मग इथे इथे आपले हे जे आहे कोणते दाखवायचे, तर हे परसेंटेज वगैरे नाही, तर आपल्या कॅटेगरी आणि डेटा व्हॅल्यू. तर आपल्याला फक्त इथे समजलं पाहिजे की हे काय आहे, हाय ॲव्हरेज लो असे तीन कॅटेगरी दिसतात. आता याचा कलर आपण थोडाफार चेंज करू शकतो आपल्या ह्याच्यासाठी, म्हणजे डॅशबोर्डमध्ये जसं सुटेबल दिसेल तसा. स्लायसेसमध्ये जायचं इथे, स्लायसेस म्हणजे आता तुम्ही बघा इथे ॲव्हरेजला हे दिलेलं आहे, तर हा पण कलर थोडा चेंज करू शकतो. आपला जो नेहमीचा कलर आहे हा एक प्रकारचा कलर घेऊ शकतो आपण. आणि त्यानंतर इथे हे आहे तो डार्क ग्रे आपण किंवा आपला जो आहे तो घेऊ शकतो. आणि हायला राहू दिवा हा जो आहे तो दिसतोय तो. तर अशा पद्धतीने हे आपण जरा व्यवस्थित दिसेल, मग त्यानंतर आपण हा एक ऑर्डर्स बाय इन्कम लेवल आपला झालेला आहे. तर याच्यात आता आपल्याला कॉपी पेस्ट करायचं, आपण बघूया आता याच्यात की ऑक्युपेशन म्हणजे ऑर्डर्स बाय ऑक्युपेशन म्हणजे ते कसं करू शकतो. तर त्यासाठी एक हा मी कॉपी केला, आणि आता याच्यात कॉपी केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याचा चेंज करायचं आहे. पहिले आहे ते डेटा चेंज करायचा आहे इन्कम लेवलच्या ऐवजी आपल्याला काय घ्यायचं आहे, तर ऑक्युपेशन हे करायचं आहे. त्यानंतर आता आपला जो आहे तो आता हे बरोबर याच्यात दिसतंय, आणि याचे फक्त आपल्याला इथे काय काय ऑर्डर्स बाय इन्कम लेवलच्या ऐवजी आपल्याला काय म्हणायचे, ऑर्डर्स बाय ऑक्युपेशन. फॉर्मॅटिंग सेम आहे, डिटेल लिजेंड पण राहतील तसेच. आणि त्यानंतर हा कलर आपला सेम आपण चेंज करू शकतो. आता इथं प्रोफेशनलला कोणता कलर, स्किल्ड मॅन्युअल मॅनेजमेंट, आता ह्याच्यातले जसे पाहिजे आपण तसे कलर घेऊ शकतो. तर याच्यासाठी आपण थोडासा आता जो आपला आहे तो डार्क घेऊया हा, जेणेकरून आपला जो कलर आहे तो याच्याशी मॅच होऊन जाईल. आणि हा राहू देऊया क्लरिकल, क्लरिकलला सपोज असं अशा पद्धतीने थोडेफार हे कलर चेंजेस केले, तुमच्या पद्धतीने तुम्ही चेंज करू शकता. आणि हे कॅटेगरी आउटसाइड डेटा व्हॅल्यू आहे. आता याच्यात आपण कॉपी केल्यामुळे काय झालं ना, की याचा फिल्टर जो आहे तो ॲन्युअल इन्कम लेवलचाच फिल्टर आहे, तो आपल्याला नाही पाहिजे. तर ऑक्युपेशनचा मग आपल्याला स्पेसिफिक पाहिजे असेल, हे ब्लँक नको आहे आपल्याला, म्हणून आपण हे ब्लँक काढून टाकायचे आणि बाकीचे आहे ते सर्व ठेवलेले इथं. तर अशा पद्धतीने फिल्टर झालेले आहे. आता हा आपले दोन चार्ट क्रिएट झालेले आहे आणि हा एकदम व्यवस्थित दिसत आहे. तर त्यासाठी आपल्याला आता काय करायचंय, इथे याला व्यवस्थित फॉर्मॅटिंग इथे व्यवस्थित ठेवून देतो. तर असे आता तुम्हाला बघितलं असेल मी इथे क्लिक केल्यानंतर कसे फिल्टर चेंज होतात. तर अशा पद्धतीने हे आपले चार्ट झाले आणि एकदम व्यवस्थित दिसत आहे. असं अशा पद्धतीने तुम्ही डोनट चार्ट क्रिएट करू शकता, जेणेकरून ते तुम्ही पर्टिक्युलर कॅटेगरी वाईज तुमचं जे काय आहे ऑर्डर्स वगैरे म्हणा ते आपण डिस्प्ले करू शकतो. अशा पद्धतीने हे तुम्ही तुमच्या डॅशबोर्डमध्ये ॲड करून घ्या, व्यवस्थित दिसतील. आणि काही अडचण आल्यास कमेंटमध्ये विचारायला विसरू नका.